हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. थर्सडे इव्हिनिंग झालीये आणि आम्ही आलोय डीमार्ट मध्ये. जरा दिवाळीसाठीच काही सामान, पणत्या, रांगोळ्या, लाईटिंग आणि अजून इतर काही सामान आम्हाला घ्यायचं आहे. आणि हो, उद्या आम्हाला नवीन घरी सुद्धा जायचंय, सो त्याची सुद्धा थोडीशी तयारी करायची आहे. तर आता पटकन आम्ही शॉपिंग करतो आणि घरी जातो. फ्रायडे मॉर्निंग झालेली आहे आणि काल संध्याकाळी आम्ही गेलो होतो डीमार्टला, जे तुम्ही आत्ता ब्लॉगच्या सुरुवातीला बघितलं असेलच. आणि आज आम्ही नवीन घरी जायला निघणार आहोत, त्यासाठी इथे माझं सगळं पॅकिंग करून झालेलं आहे. आणि आता राहुला दिवाळीची सुट्टी आहे, त्यामुळे थोडंसं जास्त पॅकिंग यावेळेला झालेलं आहे, कारण जेवढी सुट्टी आहे त्यानुसार सगळे कपडे वगैरे मी घेतलेत. पण निघायच्या आधी डीमार्टमधनं काल आम्ही काय काय घेऊन आलेलो आहोत हे आपण बघूया, कारण त्यातलं थोडंसं सामान नवीन घरी सुद्धा न्यायचं आहे, सो ते पॅकिंग माझं फक्त राहिलेलं आहे. सो चला, सुरुवात करूया पहिल्या गोष्टीपासून. तर ही आहेत सोफा कवर्स, ओपन करते आधी मी. तर ह्या वेळेला आम्ही वेल्वेट मटेरियलची ही सोफा कवर्स आणलेली आहेत आणि ब्राऊन कलर आहे. ह्यात ऍक्च्युली तीन कलर्स होते, ग्रे हा ब्राऊन कलर आणि प्युअर व्हाईट जो कलर असतो मोती कलर, त्यात एक शेड होती. पण आम्ही हा चूज केला आहे कारण तुम्ही इथे आमचा सोफा बघू शकता, तो लाईट कलरचा आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण डार्क कलर घेऊया. आणि दोन सोफे आहेत, त्याच्यामुळे अशी पेअर आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या ज्या उशा आहेत त्याची जी कवर्स आहेत ती मागच्या दिवाळीला आम्ही नवीन घेतली होती, सो आज सकाळी ती सुद्धा काढून आम्ही लावून बघितली आहे. सो मस्त मॅच होत आहे ते, ती कवर्स थांबा, मी तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि ही ती कवर्स आहे. सो पहिला जो पॅटर्न आहे त्याच्यावरती ही फ्लोरल डिझाईन आहे आणि जो दुसरा आहे प्लेन वेगवेगळे कलर्स आहेत. सो प्रत्येकाचे पाच पाच सेट आहे, ह्याचे पाच आहेत आणि ह्याचे पाच आहेत. इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आम्ही खाली या सोफ्यावरती हे सोफा कवर घालू तेव्हा हे मस्त मॅच होतं उशांना. डार्क कलर वरती मॅच होईल एक्झॅक्टली. तर हे होतं सोफा कवर्सचं शॉपिंग. आता पुढचं आपण बघूया. त्यानंतर दिवाळीच्या पणत्या, या आम्ही नवीन घरासाठी आणलेल्या आहेत. आणि अगेन ह्या घरातल्या ज्या पणत्या आहेत त्या मागच्या वर्षीच्या व्यवस्थित धुवून आम्ही ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे आम्ही नवीन आणलेल्या नाही आहेत. आणि पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन असा हा एक सेट घेऊन आलो. त्यानंतर दिवाळीचा आपला मोती साबण, ह्याचे दोन तीन सेट आम्ही आणलेत, एक तिथेसुद्धा घेऊन जाणार आहोत आणि दोन इथे. त्यानंतर 10 उशांच्या कवर्सचा आम्ही सेट घेऊन आलोत. बेडवरती ज्या आपण उशा ठेवतो त्याची ही पिलो कवर्स आहेत. अगेन नवीन बेडशीट्स आमच्याकडे भरपूर आहेत आणि त्याचे कलर लक्षात घेऊन आम्ही हा कलर चूज केला होता. ही आम्ही 10 घेऊन आलोत. त्यानंतर ह्या लाईट्सच्या माळा, अगेन ह्या तीन आम्ही आणल्या आहेत. सो कंदील कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले असतील. आणि आता ही पहिली आपण बघूया. आणि ह्या ज्या दोन आहेत ना, बटरफ्लाय आणि पानाच्या डिझाईनची असलेली, त्या आम्ही तिथे नवीन घरी घेऊन जाणार आहोत. एक मिनटं मी उघडते. उघडली का? हां, थांब टेस्ट करून बघूया. लाव ना, थांब. असाच्या असे घेतो का काढून? याच्यावर तुम्ही बघू शकता बटर. हां, असंच घे सर. सो आपण मस्त टेस्ट करून बघूया कशा दिसतात ते. थोडं लूज आहे. सो हे बघा, हे बटरफ्लायचा शेप आहे इथे आणि खूप सुंदर दिसतात संध्याकाळी. मस्त दिसतील, एकदम एक ॲम्बियन्स क्रिएट होईल छान असा. आणि त्यातला दुसरा फक्त हा पानाचा शेप आहे, मस्त असं लूज आहे. आणि हे बघू शकता इथे असं हे सुंदर, तुम्ही खिडकीत सोडल्यात माळा, या खूप सुंदर दिसेल हे. आणि त्या घरचे कंदील घ्यायचे आमचे राहिलेले आहेत, सो आता आम्ही म्हणतोय जेव्हा निघू तेव्हा जाता जाता आम्हाला दिसले तर ते घेऊन जाणार आहोत. सो कंदील आणि माळा असं दोन्ही कॉम्बिनेशन छान तिथे सुद्धा आम्हाला लावता येईल. आणि ही अजून एक जी माळ आहे ती इथल्यासाठी आम्ही आणली आहे. ही आपली नॉर्मल माळ असते, ती मल्टी कलर्सची आणली. तिकडे लूज आहे का? अच्छा, ही नॉर्मल आपली मल्टी कलर. अच्छा, ही नॉर्मल आपली मल्टी कलर लाईटची माळ जी असते ती. सो ही ह्या घरी आणली आहे. कंदील तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असतील इथले. त्या दोन प्रकार जे आहेत ऑलरेडी आहेत.
काइंड ऑफ थोडासा शेप वेगळा आहे फक्त तसेच आणलेत आणि मग ही लाइटिंगची माळ आणि नवीन घरी या दोन माळा आणि कंदील शॉपिंग राहिलेला आहे. सो असं शॉपिंग काल डीमार्ट मधनं आई आणि अंकिता करून आले आहेत. अजून आहे अजून पण काय काय त्यांनी आणले आपण बघूया. ह्या मेणाच्या पणत्या आणल्या आहेत आम्ही आपल्या वाती लावून तर आपण पणत्या लावतो. कलर मध्ये पण मिळतात ना या? हो कलर्स मध्ये पण मिळतात. व्हाईटच आणल्या आम्ही व्हाईट आणल्या म्हटलं मग कुठे रांगोळी बिंगोळीवरती छान दिसतात. रांगोळीवर छान दिसली तरी काल आम्हाला ना रांगोळी छान नाही मिळाली. आणि ही एक गोष्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत. आता नवीन घरातले अनेक ब्लॉग्स तुम्ही बघितले असतील तिथे आमचा जो सोफा आहे त्याच्यावरती मी 5 कुशन्स ठेवलेली आहेत. सो त्याच्यासाठी दिवाळी करता मी ही कुशन कव्हर्स आणलेली आहेत. ब्लू वरती हा जाईल की नाही डाऊट आहे. ट्राय करून बघूया आपण तिथे जाऊन. त्या सोफ्यावर ही मॅच होतील की नाही डाऊट आहे. ही पण मस्त होतील मॅच कारण तो आपला थोडा व्हायलेट ब्लू शेड मध्ये ना त्याच्यावर रेड मस्त दिसेल. हा जरा डाऊटफुल आहे. ट्राय करूया आपण बघूया जर वाटलं ना तर मग यातली अजून दोन मग इथे ठेवूया. हा याच्यावर मॅच होईल कारण इथे मॅच होईल आणि मग इथली तिथे नेऊया असं काहीतरी. हा स्विच करूया. सो हे कॉम्बिनेशन घेऊन आलेले आहे आणि डोक्यात असा प्लॅन ठेवला होता की मधल्या ज्या 3 उशा आहेत त्याला हे पिंक कॉम्बिनेशन आणि मग साईडच्या 2 हे असं जे मोरपिशी कलर आपण म्हणू शकतो ते 2 आणले. पण आल्यानंतर पुष्करने मला सांगितले अंकिता हा कलर मला ब्लूवर मॅच नाही होणार. हे बघ ना हे बघ असं हे मॅच नाही होणार हा कलर आपला अजून डार्क आहे ना थोडासा. तो मर्ज होईल तो त्याचा कलर बघूया. सो असं हे शॉपिंग फायनली संपलेलं आहे. बॅग रिकामी झाली. एक बल्ब आणलाय. अच्छा इकडचा गेला होता आमचा. नाही नाही इकडचा एक गेला होता आमचा टेरेस मधला तो एक बल्ब घेऊन आलो. आणि कंदिलाचे ऑलरेडी आहेत आमच्याकडे त्याच्यामुळे ते परत वापरता येतील. आणि बाकी थोडस घरातलंच नेहमीच ग्रोसरीचं सामान खाऊ खाऊ. आणि आता सध्या दिवाळी आहे नातेवाईकांचं येणं जाणं असतं सो ते थोडस शॉपिंग करून आलेलो आहोत. आणि फराळ ऑर्डर करणार होता आम्ही. हा आम्ही दरवर्षी फराळ ऑर्डर करतो म्हणजे आता आई तर वर्षानुवर्ष झाली सो तो आमचा ऑर्डर करून झालाय. मला वाटतं 28 किंवा 29 तारखेला तो आम्हाला मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट आणली आहे नवीन झाडू घेऊन आलो कारण पूजा करतो आपण ह्याची तर त्यासाठी हा नवीन झाडू आणलाय. वसुबारसेसाठी ना पुष्कर गाय आणि वसरूची छोटी मूर्ती आपण घेऊन जाऊया त्या घरासाठी ना. इथे आहे ना आपली ती बघ खाली आहे कुठे सो अशी ओव्हरऑल थोडी थोडी तयारी सुरू आहे दिवाळीची शॉपिंग हळूहळू थोडं थोडं सुरू आहे. कंदील पण आता कालचे जे राऊ जे तुम्ही बघितले असतील त्यातले 6 आम्ही आता तिथे घेऊन जाणार आहोत आणि 6 इथे जेव्हा इथे लावून होतील तेव्हा 6 इथे ऍडजस्ट करू तिकडचे तिथे. आणि रांगोळी मेन प्रकार आमचा राहिलेला आहे पण काल कसं झालं होतं डीमार्ट वरून आम्हाला यायला उशीर झाला. अच्छा आणले नाही रांगोळी? नाही ना तिथे आम्हाला नाही चांगली मिळाली ना आणि कलर्स पण नव्हते जास्त त्याच्यामुळे आता बघूया आपल्या लोकल मार्केट मधनं आता सध्या रांगोळ्या भरपूर असतात सो ते एक फक्त आमचं शॉपिंग राहिलंय आता. ओके बाकी ऑलमोस्ट दिवाळीचं झालेलं आहे. आणि फायनली माझी तब्येत आता बरी आहे. आज खूपच बरं वाटतंय पण थोडस सर्दी नंतरच जसं आपल्याला नाकातना आवाज थोडस नेसल व्हॉइस येतोय पण बाकी तब्येत एकदम छान आहे. चलो निघायचं ना. चला चलो. हे घे राव तुझी बॅग धर तू. आई मला हे फराळ स्कूल मध्ये दिलं मला दे लाडू देशील ना बेसनाचा लाडू आणि आईला चकली आणि मला मी शेव खाणार आणि शंकरपाळे सगळे खाऊ. Sitting in the basement apartment I rented with you. याच्यात ना आलो का आपण? मग कपडे वगैरे आपल्या बॅग वगैरे काढल्या का खाली? कुठे? अच्छा सगळ्यांचे सामान सामान त्यांनी लगेच क्या बात आहे मस्त. अच्छा परत चाललं का दुसऱ्या पॅसेंजर? ओके तर मगाशीच आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आल्यानंतर मस्त फ्रेश झालो गरम गरम चहा प्यायलेला आहे आणि राऊचं खेळणं सुरू झालंय. पुष्करचं सुद्धा आता ऑफिस आहे आणि बाकी मी आता जरा बॅग सगळ्या अनपॅक करते आणि पुढच्या रुटीनला लागते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
सी यू अगेन, बाय।